बांगलादेशात हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत एका आठवड्यानंतर पोलीस दल कामावर रुजू झालं आहे एकूण सहाशे नव्याण्णव पैकी पाचशे नव्याण्णव पोलीस ठाणे कार्यरत झाले आहेत बांगलादेशात आवामी सरकार पडल्यानंतर अनेक पोलिस ठाण्यांवर हल्ले करण्यात आले तेव्हापासून सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस कर्मचारी संपावर होते या प्रकरणी तोडगा निघाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे पोलिसांचा गणवेश आणि बोधचिन्ह बदलण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे दरम्यान बांगलादेशात सत्तापालट होण्यासाठी अमेरिका जबाबदार असल्याच्या शेख हसीना यांच्या आरोपाचं अमेरिकन खंडन केलं आहे यात अमेरिकेचा हात असणं ही अफवा आहे बांगलादेशातल्या लोकांना सरकारचं भवितव्य ठरवायचं आहे असं म्हटलं आहे